हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आज मी घेऊन आली आहे अशाच एका रेसिपीसोबत, जे आहे कैरीचे लोणचे। उन्हाळा सुरू झाला आहे आणि मार्केटमध्ये खूप साऱ्या कैऱ्या अवेलेबल आहेत, त्यामुळे आज मी बनवणार आहे कैरीचे लोणचे। ही एक खूपच साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी इन्ग्रेडियंटमध्ये बनते। त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी इथे दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। मी इथे घेतली आहे एक मध्यम आकाराची कैरी, जी मी स्वच्छ धुतलेली आहे, तुम्ही बघू शकताय। आता ही कैरी आपण एक कॉटनच्या कापडाने पुसून घेणार आहोत, जेणेकरून कैरीला थोडंही पाणी राहू द्यायचं नाही आहे। जर पाणी राहिलं तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं नंतर, त्यामुळे कैरी पूर्ण स्वच्छ क्लीन करून घ्यायची आहे। आता मी हे कैरी कट करते। कैरी खूपच कडक आहे, त्यामुळं कट करताना थोडासा प्रॉब्लेम होईल। कट करताना काळजीपूर्वक कट करा। तुम्ही बघू शकताय मी कैरी कट करते। आणि मेन कैरी कट करताना कैरीमधला जो व्हाईट पोर्शन आहे, पांढरा जो भाग आहे, तो घ्यायचा आहे, तो स्किप नाही करायचा आहे। कारण कैरीचा जो आंबटपणा असतो तो त्या व्हाईट पोर्शनमध्येच असतो। आणि कैरी जर आंबट गोड अशी व्हायची असेल तर तो व्हाईट पोर्शन घेणं आवश्यक आहे। आता मी कैरीचे छोटे छोटे काप करते। तुम्हाला हवे असेल तेवढ्या आकाराच्या तुम्ही कैरीचे काप करू शकता, परंतु शक्यतो छोटे काप करून घ्या, जेणेकरून यूज करताना इझी जाईल। मी कैरी कट करून घेते। तुम्ही बघू शकताय कैरी सिलेक्ट करताना कडक आणि आंबट अशीच कैरी यूज करा। ऑलमोस्ट कैरी कट करणं संपलेलं आहे, बघू शकताय। हे मी छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत कैरीचे। हे आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय कैरीचे छोटे छोटे काप बनवून झालेले आहेत। बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 टेबलस्पून मीठ, 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1/4 टेबलस्पून हिंग, हिंगच्या ऐवजी चाट मसाला वापरू शकता, 1/2 टेबलस्पून हळद, 1/2 टेबलस्पून मेथी पावडर, मेथीचे दाणे पण यूज करू शकता, 1 टेबलस्पून शुगर ऑप्शनल आहे, 2-3 टेबलस्पून मोहरीची डाळ घरी बनवलेली आहे, 1 टेबलस्पून मोहरी आणि 4 टेबलस्पून कुकिंग ऑइल। बघू शकताय सगळं साहित्य। प्रथम मी या मिक्सिंग बाउलमध्ये जे कैरी घेतले त्याच्यामध्ये ॲड करणार आहे 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर, ज्याच्याने रंग आणि टेक्स्चर खूप मस्त येईल, 1 टेबलस्पून मीठ, 1/2 टेबलस्पून हिंग, 1/2 टेबलस्पून हळद, 1/2 टेबलस्पून मेथी पावडर, 1 टेबलस्पून शुगर, हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, आणि आता 2-3 टेबलस्पून मोहरीची डाळ टाकली आहे मी त्याच्यामध्ये। आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे। मसाल्याचं कोटिंग पूर्ण त्या कैरीच्या फोडींना आलं पाहिजे, तुम्ही बघू शकताय कैरीच्या फोडींना मस्त असं मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे। आता आपण जातोय तडक्याच्या प्रोसेसला। एक पॅन ठेवलाय मी गॅसवरती, गॅस चालू करते, मीडियम फ्लेमवरती गॅस मी चालू ठेवलाय। त्याच्यामध्ये आता आपण ॲड करतोय 4 टेबलस्पून ऑफ कुकिंग ऑइल।
नंतर ॲड करूयात मोहरी. एक चमचा मोहरी मी इथे घेतलेली आहे. थोडंसं तेल गरम व्हायला वेट करूयात. मोहरी तडतडू देऊयात जेणेकरून मोहरीचं जे टेस्ट आहे, स्वाद आहे, तो त्या तेलामध्ये उतरायला हवा. तुम्ही बघू शकताय मोहरी तडतडतीये, मस्त फुलेल आता मोहरी. बघू शकताय मस्त फुलली आहे मोहरी, त्याचं टेस्ट सगळं त्याच्यामध्ये उतरलं आहे तेलामध्ये. आता गॅस बंद करूया आणि हे मोहरी टाकलेलं तेल थंड होण्याचा वेट करूयात. आता हे थंड झालेलं दिसतंय ऑलमोस्ट. आता आपण हे हा जो तडका आहे तो या मिश्रणामध्ये टाकणार आहोत. ॲड करणार आहोत मस्त असं. वा केवढा छान कलर आलाय तेलामुळे, त्याला चमक आली आहे आणि लाल लालसर आणि पिवळसर असा कलर मस्त दिसतोय. तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे नीट मिक्स करून घ्यायचे. मसाल्याचं कोटिंग किती मस्त आलं तुम्ही बघू शकताय. प्रत्येक कैरीच्या कापेला मस्त असा कोटिंग आलेला आहे. आता चला तर सर्व करण्याच्या प्रोसेसला जाऊया. मी हे कैरीचं लोणचं आता सर्व करते. एका बाउलमध्ये काढून घेणार आहे ते. हे कैरीचं लोणचं तुम्ही भरपूर दिवस खाऊ शकता, परंतु हे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आहे याला, जेणेकरून भरपूर दिवस टिकेल हे लोणचं. खूप छान दिसतंय कैरीचं लोणचं. कैरीचं लोणचं म्हटलं की तोंडाला पाणी सुटते. मग फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, घरात रहा आणि सेफ रहा. धन्यवाद.